सशक्त भारत जर तुम्हा आम्हाला बनवायचा असेल तर त्यासाठी येणाऱ्या काळात सशक्त भाजप बनवणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण येथे केले पण नगर परिषद वतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन आयोजित केले असून या कामांचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार अभिषेक पाटील महेश पालदी माजी आमदार धरीशील पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलेमा पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील उपाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू माजी गटनेते अनिरुद्ध पाटील अविनाश कोई महादेव दिवेकर डी बी पाटील प्रसाद भोईर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे मुख्याधिकारी जीवन पाटील नगर रचना अभियंता सुहास कांबळे प्रशासन अधिकारी राजाराम नरुटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये मध्ये देशाला एक दिशा देण्याचं काम होत असून देश महासत्तेकडे जाताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत सबका साथ सबका विकास या तत्वावर आपले हे सरकार चालले असून यापुढेही पेण शहरासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन दिले